आज मला प्रत्येक जे देव मानत नाही त्यांना एकच गोष्ट सांगायची. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की देव माणसात बघा, माणसात बघा. माणसात तर देव आहेच, प्राणी पशु पक्षी याच्यामध्ये सगळ्यांमध्ये देव आहे. आपल्या ऋषींनी मुनींनी सांगितलंय की देव सगळ्यांमध्ये आहे. मग जेव्हा आपण मंदिरात जातो ना तेव्हा आपण म्हणतो देव दगडात कुठे, तर 100% देव दगडात आहे. आज मी माझ्या विहिरीमध्ये, आमच्या विहिरीचं काम चालू आहे आणि ही जी विहीर बघताय याला पाणी कुठून आलं, आपण काय म्हणतो की तो तसाच दगड पाहिजे, त्याच दगडात ते पाणी सापडत, हे कसं? आणि मग मला सांगा कोण म्हणतात दगडात देव नसतो. दगडात देव असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. आपल्याला पाणी जर शोधायचे तर त्याच पाषाणाचा तोच दगड आपल्याला पाहिजे, तेव्हाच आपल्याला पाणी लागतं. आपल्याला आपल्या शेतीची जी काही खतं औषधी वगैरे आपण म्हणतो की शेतात ही खनिज खतं टाकली पाहिजेत, ती खनिज खतं कुठून मिळतात, तर ती खाणीतूनच मिळतात. खाणीतून विविध खाणी, मग त्याच्यात आपण त्या खतांना वेगवेगळे नाव म्हणतो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक, वेगवेगळ्या अन्न घटकांचा दगड. तो दगड कुठं मिळतो, तर तो त्या दगड्यातच असतो. आणि मग मला सांगा कोण म्हणतात दगडात देव नसतो. एवढंच काय तर जेवढी काही मंदिरं आहेत आपल्या देशातील, जी काही 12 ज्योतिर्लिंग आहेत, जी काही हिमाडपंथी मंदिरं आहेत, जी काही आपल्या भारताची स्थापत्यकला आहे, ती कशी काय निर्माण झाली, ती कशी काय उभी राहिली, अशी काही मंदिरं आहेत. आपण साध उदाहरण घ्या, आपल्याला जी माहिती, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवर गेल्यानंतर जेव्हा जी काही खलबत होतात, त्या खलबत खाण्यातला आवाज बाहेर कुठंच जात नाही, परंतु जेव्हा त्याच दरबारामध्ये जो काही दरबार आहे त्याच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा काना कोपऱ्यात असलेला माणसाचा आवाज सुद्धा, जिथं मेन सभा आहेत तिथल्या त्या लोकांना, मंत्रीगणांना ऐकू येतो, कोपऱ्यातला माणूस काय बोलतोय तो. मग यावरून मला सांगा कोण म्हणतं दगडात देव नसतो. दगडात देव आहे, तो आपण बघावा, ओळखावा. एवढंच काय, सोनं चांदी हिरे माणिक मोती हे कुठून तयार होतात, दगडातूनच तयार होतात. मग मला सांगा कोण म्हणतं दगडात देव नसतो. अशा अनेक काही गोष्टी, आपले रस्ते असेल, घर असेल, मंदिर असेल, शाळा असेल, जे काही असेल, एवढी पृथ्वी या पृथ्वीमध्ये सुद्धा भाग आहे दगडाचा आहे. या दगडामध्ये आणि बारीक मातीच्या कणकणातून दगडधोंडे बनतात, दगडधोंड्यातून गडकिल्ले बनतात, मोठमोठ्या इमारती बनतात, विटा बनतात, छोट्यातली छोटी गोष्ट वस्तू बनते आणि ते मोठ्यातली मोठी वस्तू बनतात. मग मला सांगा कोण म्हणतात दगडात देव नसतो. तर दगडात देव आहे, आणि जे देवाला मानत नाही त्यांनी तरी आता डोक्यात घ्यावं की दगडात देव असतो. याचा अर्थ हा नाही की बाकीच्या देव नाही, माणसात देव आहेत, पशु पक्षात देव आहेत, निसर्गामध्ये झाड वृक्ष लतावेली सगळ्यांमध्ये देव आहेत. पण यासोबतच हे ध्यानात घ्या, शेतीमध्ये आपल्या प्रत्येक जेवणाचा अविभाज्य भाग म्हणजे दगड आहे. आपलं जे लोखंड म्हणतं ते पण दगडापासून बनतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्या दगडाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. सगळ्या प्रकारचे दगड आहे याचं मला ज्ञान नाही. मी याच्यातलं काही मला साधा सुद्धा ढोबळपणाने मी सगळं तुमच्या समोर सांगतोय, एखाद्या विशेषज्ञ पण नाहीये. पण मला जे साधं सोबत समजतं आपल्या साध्या सामान्य माणसाच्या भाषेत, तेव्हा मला एकच आपल्या सगळ्यांना प्रश्न विचार वाटतं, कोण म्हणतात दगडात देव नसतो. दगडात देव आहे तो आपण ओळखावा. एवढंच सांगायचं होतं आपल्या सर्वांचं. आपण हा व्हिडिओ ऐकला तर आपले खूप खूप धन्यवाद. आणि हा सर्व व्हिडिओ आहे ना, जे देवाला मानत नाही ना ते सगळ्यांपर्यंत पोहोचतो.